हरि ओम श्री राम आपबद्ने। मी गीता वीरा पाटील, मलतवाडी उपासना केंद्र, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर। मी 2-3 महिन्यापूर्वीच घडलेला अनुभव सांगणार आहे। मी पहिल्यांदाच पुनर्मिलाप सोहळ्यासाठी मुंबईला पहिल्यांदाच जाणार होते। आम्ही कोवाड उपकेंद्रातून बस केली होती, त्या बसने जाणार होते। आम्ही दोघं पण जाणार होतो, परंतु घरी 2 मुली, सासूबाई असा अडचण असल्यापासून मला बसनं पाठवून दिले। 20-22 वर्ष झाली लग्न होऊन घरीच असल्यापासून कुठल्या गावाला एकटी गेलो नव्हतो, नाहीतर बाहेर कुठे फिरलो नव्हतो। मला बाहेरचा कुठलाच अनुभव नव्हता। मी बापूंच्या निमित्ताने म्हणून पहिल्यांदाच मुंबईला गेलो होतो। घरातील सगळी खुश होती की पहिल्यांदाच कुठेतरी बाहेर पडून चालले असं म्हणून। पहिल्यांदाच गेल्यापासून मला उत्साह होता की मी पहिल्यांदा काहीतरी बाहेर जाणार, बाहेरचं सगळं बघणार, बापूंच्या निमित्तानं का होईना मला मुंबई मुंबई बघायला मिळणार असं वाटत होतं। म्हणून मी एकदम खुश होऊन जात होतो। मग आम्ही गेलो, सकाळी कर्जतला पोहोचलो। कर्जतला पोहोचल्यावर मला एकदम छान वाटलं, म्हणून मी 8 वाजता ह्यांना फोन केला की आम्ही कर्जतला पोहोचलो असं म्हणून। तर ह्यांनी तेवढं जास्त बोलले नाही, जरा असंच बोलले। मग जरा असं बोलल्यानंतर मला वाटलं की सकाळच्या तयारीच्या ह्याच्यात असतील, नाही तर मुली शाळेला गेल्या असतील, काहीतरी घरातलं काम लागलं असेल, म्हणून जास्त बोलले नसतील। परंतु असं मनात एक रुकरुक होती का फोन का लावत नाही। मी पहिल्यांदा तेवढ्या लांब बाहेर गेलोय नी, म्हणजे असं का फोन का टाळायले, फोन लावी लावीना जास्त असं वाटत होतं मनात। परंतु एवढं काय असं शंका की घरात काय अडचण आली असेल, नाहीतर काहीतरी म्हणजे असं वाईट असं काहीच मनात आलं नाही। मग 2 दिवस गेले, सोमवारी परतीचा दिवस आम्ही परत येत होतो। मग गडिंगला जवळ आल्यावर पादुका आमच्या घरी न्यायचा असा विचार आला। मग मी घरी फोन लावला की पादुका आमच्या घरी आणूया काय म्हणून। मग पादुका आणूया म्हटल्यावर ह्यांनी म्हटले की आता मागच्या वेळेला आमच्याच घरी होत्या, आता दुसऱ्याच्या घरी नेऊया। म्हणजे काय कळायला दिली नाहीत की घरी काय अडचण आहे अशी। मग आम्ही घरी आलो, दारात फ्रॅस आली, तरी पण बॅगा घ्यायला नाहीतर काय करायला बाहेर कोणच आले नाहीत। मग मी दारात येऊन ओरडलो, दारात गाडी आली, तरी पण बॅगा उतरायला नाहीतर काय करायला कोण पण बाहेर का आला नाहीत। तरी पण चेहऱ्यावर मुलीनी नाहीतर मिस्टरांनी असं भाव पण दाखवला नाही की घरी काय अडचण आली असेल असं। मग घरी घरात आलो, हातपाय धुतले पाठीमागे जाऊन, आणि हातपाय धुवून आलो आणि घरात बघतो तर काय सासूबाईना मोठा अटॅक आलेला। त्यांचं वय झालेलं 90 वर्षाच्या जवळपास असतील त्या। खर ते शनिवारी सकाळी त्यांना अटॅक मोठा अटॅक आलेला। परत बाकीचे पाहुणे कोण कोण घरात आलेले, की मला वाटलं नाही की आई आजारी असेल, म्हणजे सासूबाईनाच मी आई म्हणतोय, आई आजारी असेल आणि त्यांना काहीतरी झालं असेल म्हणून एवढी माणसं गोळा झाल्यात असेल असं मला काहीच वाटलं नाही। नंतर मला समजलं की पूर्ण पॅरेलस, म्हणजे एक बाजूच पूर्ण हे झाली असं। मग मला धक्का बसल्यासारखं झाला, तरी पण मला माझ्या अंगात एवढं सामर्थ्य आलेलं की बापूंच्या इकडनं आल्यापासून म्हणजे असं धाडस पण आलेला की मी घाबरलो नाही, नाहीतर रडलो नाही, नाहीतर असं म्हणजे कायच असं प्रतिक्रिया केलो नाही की असं म्हटलं काय नाही गे घट होतीस आहे तू आणि बापू आहेत आमच्या पाठीवर आणि एवढी बापूंची सेवा करून आलोय नी तुला काय होत आहे असं म्हटलं मी मोठ्यान मी आहे गे घट तुझी सेवा करू असं म्हटलं मी। म्हणजे मी असं दाख म्हणजे हे करूच नाही की मी पहिल्यांदाच कुठे तरी बाहेर गेलो म्हणजे असं 4 दिवसासाठी आणि आमच्या घरात एवढं मोठं म्हणजे आघात झाला असं मला जरा सुद्धा वाटतोच नाही। मला काय वाटलं की ह्याच्यात आम्ही बाहेर निघतोय, म्हणजे बापू आमच्या पाठीवर आहेत असंच मला वाटलं। आणि काय वैशिष्ट्य काय की माझ्या हाताची सेवा असेल, बापूंची इच्छा असेल की 3 महिन्यात 90 वर्षाची म्हणजे सासूबाई तिला मी कव्हर केलं, म्हणजे माझ्या इच्छेवर, म्हणजे चळणं, तिला मॉलिश करणं, तिला नाश्ता जेवण सगळं करायचं, रात्र दिवस तिच्याच पाठीवर राहिलो मी मी पण आणि माझे मिस्टर पण। मला बापूंच्या सेवेत 10 वर्ष असल्यापासून सेवा करण्याचं धाडस बापूंनी मला दिलं असं कंटाळो नाही। मग मला वाटतंय की बापूंनीच मला ही सेवा करण्याची बुद्धी दिली, म्हणजे चांगलं काहीतरी करण्याची बुद्धी दिली आणि त्याच्यातून माझी सासूबाई चांगली झाली, कव्हर झाली। आबज्ञ बापू श्रीराम।